माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर होते. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात यावेळी फडणवीसांनी चांगलीच बॅटिंग केली आहे. आयोजकांनी 2 वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार करण्याचा निश्चय केला म्हणून मी माजी मुख्यमंत्री झालो असं विधान त्यांनी केलं आणि एकच हशा पिकलाय. बघूया. मला आठवतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी मी आलो होतो आणि या ठिकाणी एक सभा देखील घेतली होती आणि त्या सभेमध्ये मी घोषणा केली होती की मी पुन्हा येईन आणि माझी घोषणा पूर्ण करण्याकरता मी पुन्हा या ठिकाणी आलो आहे. पण मला हे लक्षात आलं की लोकांनी बहुमत दिल्यानंतर देखील मी मुख्यमंत्री का होऊ शकलो नाही त्याचा उलगडा आज मला झाला. ज्यावेळेस बेलसरे भाषणाकरता उभे राहिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी गेले 2 वर्ष ठरवलंच होतं की माजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते मी या ठिकाणी पुरस्कार वितरण करीन. त्यामुळे मला माजी बनवलं आणि पुरस्कार वितरणाकरता बेलसरे घेऊन आले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.